नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल आय अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी मराठी पीवायक्यू सिरीज पार्ट 4 घेणार आहोत. चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. यापूर्वी जे आपण पार्ट्स पाहिले होते, ज्या विद्यार्थ्यांनी ते पाहिले नसतील तर ते चॅनल वर जाऊन नक्की पहा. तर वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. पहा, पहिला प्रश्न काय आहे तो, खालील वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह येईल ते आपल्याला ओळखायचे आहे. गवई बुवा आपण तर कामालाच केली, तर या वाक्यामध्ये पहा योग्य विराम चिन्ह काय येणार आहे ते. ऑप्शन ए आहे पूर्णविराम, ऑप्शन बी आहे प्रश्न चिन्ह, ऑप्शन सी आहे उद्गार चिन्ह, की ऑप्शन डी अपूर्ण विराम. तर योग्य उत्तर काय असणार आहे, उद्गार चिन्ह. वाक्याच्या शेवटी काय येणार आहे, उद्गार चिन्ह येणार आहे. पुढे पहा, खालीलपैकी अर्धस्वर कोणता नाही, अर्धस्वर कोणता नाही तो आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन ए आहे र, ऑप्शन बी आहे व, ऑप्शन सी आहे ज आणि ऑप्शन डी आहे ल. तर योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी ज. बाकीचे जे आहे ते काय आहेत, अर्धस्वर आहेत. अर्धस्वर कोण कोणते असतात, तर य, र, ल आणि व हे काय असतात, हे अर्धस्वर आहेत. संधी नियमानुसार विसंगत पर्याय निवडायचा आहे. तर पहा, ऑप्शन ए आहे विद्यार्थी, ऑप्शन बी आहे कविच्छा, ऑप्शन सी आहे सदाचार, ऑप्शन डी आहे सूर्यास्त. तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे सदाचार. सदाचार काय आहे, तर व्यंजन संधीचा प्रकार आहे, म्हणून तो स्वर संधीच्या वेगळ्या प्रकारात बसतो. जे विद्यार्थी, कविच्छा आणि सूर्यास्त हे आहे, हे काय आहे, हे स्वर संधीचे प्रकार आहे. परंतु सदाचार काय आहे, व्यंजन संधीचा प्रकार आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता असणार आहे, तर सदाचार, ऑप्शन सी सदाचार. खालीलपैकी प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते ते आपल्याला ओळखायचे आहे. तर योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए भले. सम्राट या नामाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते ते ओळखायचे आहे. तर पहा, सम्राट या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता असतो, सम्राट सम्राज्ञी, सम्राट सम्राज्ञी. विरुद्ध लिंगी शब्द काय आहे सम्राटचा, सम्राट सम्राज्ञी. तर योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन डी सम्राज्ञी. पुढे पहा, त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष उन्मळून पडले, या अधोरेखित शब्दातील विभक्तीचा कारकर्ता आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा, ऑप्शन दिलेले आहे, ऑप्शन ए अधिकरण, ऑप्शन बी अपादान, ऑप्शन सी संप्रदान, की ऑप्शन डी षष्टी. तर या ठिकाणी पहा, योग्य उत्तर असणार आहे अधिकरण. या शब्दाचा विभक्ती काय आहे, ही कोणत्या विभक्तीचा प्रकार आहे, तर हा सप्तमी विभक्तीचा प्रकार आहे. सप्तमी विभक्तीचा प्रकार आहे, तर सप्तमीचा कारकर्ता काय असतो, तर अधिकरण असतो. म्हणून ऑप्शन ए अधिकरण विल बी द राईट आन्सर. पुढे पहा, खालीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन ए पहा गजानन, ऑप्शन बी खरे खोटे, ऑप्शन सी शास्त्र संपन्न, ऑप्शन डी गल्लवली. योग्य उत्तर असणार आहे शास्त्र संपन्न. योग्य उत्तर काय असणार आहे, शास्त्र संपन्न, शास्त्राने संपन्न. योग्य उत्तर काय आहे या ठिकाणी, ऑप्शन सी. भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात, भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माला भाषेचे अलंकार असे म्हणतात. काय म्हणतात, भाषेचे अलंकार असे म्हणतात. केस या शब्दाचा सामान्य शब्द शोधायचा आहे, भूतर अक्ष कुंतल की कुंडल. तर योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी कुंतल. केस या शब्दाचा सामान्य शब्द काय आहे, कुंतल. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी या वर्षी पोलीस भरतीची परीक्षा देणार आहे त्यांच्याकरिता डबल वाय अकॅडमीने पोलीस भरतीची बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅचची वैशिष्ट्ये पहा काय असणार आहे ती, तर व्हिडिओ डाउनलोड सुविधा या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला. जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स, पोलीस प्रशासन विषयासहित टेस्ट सिरीज, ईबुक नोट्स अगदी मोफत मिळणार आहेत. डिजिटल बोर्ड वर लाइव क्लासेस होणार आहेत, लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता. तर या बॅचची फीस काय असणार आहे, तर फक्त आणि फक्त 500 रुपये. ऍडमिशन सध्या ओपन आहे. बॅच संबंधी अधिक माहिती करिता 8010457760 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. तसेच डबल आय अकॅडमी पुणे ऍप डाउनलोड करून देखील तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. तर पहा, जे विद्यार्थी पोलीस ड्रायव्हर पदासाठी परीक्षा देणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी देखील एक स्वतंत्र बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. या बॅचचे वैशिष्ट्य पहा काय असणार आहे, तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड सुविधा असणार आहे, जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असणार आहे, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत मिळणार आहेत, डिजिटल बोर्डवर लाइव्ह क्लासेस होणार आहेत, लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता.
लेक्चर्स रेकॉर्डेड स्वरूपात देखील उपलब्ध होणार आहेत. तर या बॅचची फीस काय असणार आहे? 1500 रुपये आणि कालावधी असणार आहे 6 महिन्याचा. पहा विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन सध्या ओपन आहे, लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि अभ्यासाच्या तयारीला लागा. तर पहा पुढचा प्रश्न काय आहे तो, दिलेल्या शब्दाचा विरोधाचे शब्द शोधायचा आहे. विरक्ती या शब्दाचा आपल्याला विरोधाचे शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. ऑप्शन ए पहा अनुरक्त, ऑप्शन बी आसक्ती, ऑप्शन सी आरक्त, ऑप्शन डी अनासक्ती. तर योग्य उत्तर काय असणार आहे, विरक्तीचा विरोधाचे शब्द काय असतो, आसक्ती. तर ऑप्शन बी आपला करेक्ट आंसर आहे. इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ काय तो शोधायचा आहे. दोन्ही बाजूंनी अडचणी सापडणे, दोन विहिरींच्या मध्ये असणे, अलीकडे आड व पलीकडे विहीर असणे, कि ऑप्शन डी लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे. तर योग्य उत्तर काय असणार आहे, दोन्ही बाजूंनी अडचणी सापडणे. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर आहे. लहानपणी मी प्राणायाम करत असे या वाक्यामध्ये तुम्हाला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. ऑप्शन ए आहे भूतकाळ, ऑप्शन बी आहे वर्तमान काळ, ऑप्शन सी आहे रीतिवर्त भूतकाळ, ऑप्शन डी आहे भविष्य काळ. तर योग्य उत्तर काय असणार आहे, रीतिभूतकाळ. हरिहर या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. हरिहर या शब्दाचा समास काय होतो तो ओळखायचा आहे. ऑप्शन ए आहे द्वंद्व समास, ऑप्शन बी आहे मध्यम पदलोपी समास, ऑप्शन सी आहे कर्मधारय समास, कि ऑप्शन डी तत्पुरुष समास. तर योग्य उत्तर काय असणार आहे ते पहा. तर हरिहर हा द्वंद्व समासाचा प्रकार आहे. हरिहर काय आहे, द्वंद्व समास. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहे, किती स्वर असतात मराठी भाषेत, 34, 10, 14 कि 12. एकूण किती स्वर असतात मराठी भाषेत, तर एकूण 14 स्वर असतात. ते कोण कोणते तर आपण पाहू. अ आ ई ई ई ऊ ऊ रु पुढे रु ए आई ओ औ असे एकूण 14 मराठी भाषेत एकूण स्वर आहेत. पुढे पहा धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे. तर धृतराष्ट्र या शब्दाच्या आधी आपण फोड करून घेऊया. तर पहा एकूण व्यंजने किती आहेत, तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एकूण 6 व्यंजने धृतराष्ट्र या शब्दात आहेत. तर योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी 6. पागा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. पागा म्हणजे काय, तर घोड्यांची ठेवण्याची जागा. ऑप्शन सी योग्य उत्तर असणार आहे. घोड्यांना ठेवण्याच्या जागेला काय म्हणतात, पागा असे म्हणतात. खालील पैकी मिश्र वाक्य आपल्याला निवडायचे आहे. मिश्र वाक्य पहा या ठिकाणी काय असणार आहे. ऑप्शन ए आहे त्याने निरोप घेतला व निघाले, ऑप्शन बी आहे निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या, ऑप्शन सी आहे ते निरोप घेऊन निघाले, ऑप्शन डी आहे दैव देते आणि कर्म नेते. योग्य उत्तर काय असणार आहे, निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या. हे काय आहे, मिश्र वाक्याचे प्रकार आहे. तू जेवण करणार का या वाक्यात कोणते सर्वनाम वापरले आहे. पुरुषवाचक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, दर्शक समोर सर्वनाम की संबंधी सर्वनाम. तर योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी पुरुषवाचक सर्वनाम. खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते ते ओळखायचे आहे. उडता पक्षी, निळा मोर, रंगीत कागद की तो कावळा. तर योग्य उत्तर काय असणार आहे, तो कावळा. हे काय आहे, आपले सार्वनामिक विशेषणाचे प्रकार आहे. खालील पैकी अनेक वचन ओळखा. मोती, ससा, पाखरू, गाणे. अनेक वचन काय असणार आहे, तर गाणी. इतर काय आहे, तर इतर एक वचनाचे प्रकार आहेत, एक वचनी शब्द आहेत. परंतु गाणी काय आहे, अनेक वचन शब्द आहे. म्हणून ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर आहे. सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर पहा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत, कर्ता, क्रियापद, कर्म कि विशेषण. पुस्तक हा शब्द काय आहे, तर पहा जर वाक्यात कर्ता शोधायचा असेल तर आपण कोण हा प्रश्न विचारतो.
जर आपण या ठिकाणी विचारले सीता पुस्तक वाचते, कोण सीता, सीता काय झाले कर्ता, जर आपण हा प्रश्न विचारला की काय वाचते, त्या ठिकाणी आपल्याला कर्म मिळते. मग पुस्तक काय आहे, कर्म, ऑप्शन सी कर्म. झाड या शब्दाचा समानार्थ शब्द शोधायचा आहे, आंबा वारू पादप की वृक्ष, तर योग्य उत्तर काय असणार आहे, पादप, ऑप्शन सी पादप. नाव मोठे लक्षण खोटे याचा अर्थ काय आपल्याला शोधायचा आहे, ऑप्शन ए आहे भक्का भारी खिसा खाली, ऑप्शन बी आहे उथळ पाण्याला खळखळाट फार, ऑप्शन सी आहे ओठात एक पोटात एक, ऑप्शन डी आहे भक्का मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक मोंगीपणाची. तर योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी भक्का मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक मोंगीपणाची. दिलेल्या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे, ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन, ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीला काय म्हणतात, ऑप्शन ए खडकाळ, ऑप्शन बी बागाई, ऑप्शन सी कोरडवाहू की ऑप्शन डी जिराई. तर योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए खडकाळ. ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीला आपण खडकाळ जमीन असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अजून अभ्यासाला सुरुवात केलेली नसेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच अभ्यासाला सुरुवात करा, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, नक्कीच अभ्यासाला लागत होईल. जर तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर नक्की डब्ल्यू अकॅडमीच्या पोलीस भरतीच्या बॅचला तुम्ही जायवा. तर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, पोलीस ड्रायव्हर पदासाठी वन लाइनर नोट्स देखील आम्ही या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. त्या नोट्सची फीस असणार आहे 400 रुपये. किती फीस असणार आहे, 400 रुपये. यामध्ये वैशिष्ट्य पहा काय असणार आहे, तर प्रत्येक घटकांचे विश्लेषण या नोट्स मध्ये असणार आहे. 100% यशस्वी हमी देणारे एकमेव नोट्स आहेत यामध्ये. परीक्षा निर्भ कमांडनी असलेले एकमेव दर्जेदार पुस्तक आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त तयारी तुम्हाला या नोट्स मधून करता येणार आहे. तर या ठिकाणी पहा क्यू आर कोड दिलेला आहे, क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही डायरेक्टली वन लाइनर नोट्स परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर बॅच मध्ये एनरोल करा आणि अभ्यासाच्या तयारीला लागा. या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे, तर पहा तुम्हाला लाईव्ह नसले रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहे. जर तुम्ही चांगला अभ्यास केला तरच तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स येणार आहेत. म्हणून नक्की तुम्ही ही बॅच जॉईन करा आणि पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करा. तर भेटूया अशाच एका नवीन पीवायक्यू सिरीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.